मित्रांबद्दलच्या आपल्या मुलाच्या तक्रारी काही थांबतच नाही हे त्या आईच्या लक्षात आलं. तिने खूप वेळेस प्रयत्न केला त्याला समजावून सांगण्याचा की तिथल्या गोष्टी तिथे टॅकल करायच्या, हँडल करायच्या आणि सोडून द्यायच्या. त्या सगळ्यांचं ओझ आपल्या डोक्यामध्ये सारखं सारखं वागवायचं नाही. पण आपल्या मुलाच्या हे काही लक्षात येतच नाही हे तिनं बरोबर हेरलं. आणि शेवटी तिने एक मस्त पैकी उपाय केला बरं का. म्हणजे आपल्याही डोक्यात असे बरेच लोक बसलेले असतात ज्यांचा आपल्याला खूप राग येत असतो. काही लोक असे असतात ज्यांचा चेहराही पाहणं आपल्याला नकोस वाटतं. या लोकांबद्दलही काय करायचं? एक्झॅक्टली तेच करायचं जे ह्या आईनं आपल्या मुलाला सांगितलं. तिनं काय केलं, त्याला सांगितलं तुला कोणत्या कोणत्या मित्रांचा राग येतो त्या सगळ्या मित्रांचे नाव तू लक्षात घे आणि प्रत्येक मित्रासाठी एक बटाटा या पद्धतीनं तेवढे बटाटे घेऊन ये. त्यानं बराच विचार केला ह्याचा पण राग येतो, त्याचा त्याचा फारसा नाही येत. नाही पण तो मागे तसं म्हणलं होतं त्याचाही मला खूप राग येतो. असं करत करत जवळपास एक 12-13 बटाटे त्याच्याजवळ जमा झाले. एका पिशवीमध्ये आईनं हे सगळे बटाटे बांधले, त्याच्या हातामध्ये सोपवले आणि सांगितलं इथून पुढे किमान 3 दिवस हे बटाटे स्वतःपेक्षा बाजूला ठेवायचे नाही, नेहमीच स्वतः जवळच ते बाळगायचे. कसे बाळगायचे स्वतः जवळ हे तुझं तू ठरवायचं. ठीक आहे, काही हरकत नाही, त्यात काय आहे, एवढे 12-13 बटाटे आपण इझिली उचलू शकतो आणि वागवू शकतो सोबत, असं त्याला वाटलं खरं. आणि आई काहीतरी वेगळं सांगते पण बघूया यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल असं म्हणून त्यानं ती बटाट्याची पिशवी आपल्या हातामध्ये घेतली. आणि जेव्हा संध्याकाळी क्रिकेट खेळण्यासाठी जाण्याची वेळ आली ताबडतोब त्यानं पिशवी बाजूला ठेवली. आईनं आठवण करून दिली ही पिशवी अशी सोडता कामा नये, स्वतः जवळच वागवायची आहे. अगं पण मी क्रिकेट कसं खेळणार, बॅटिंग कशी करणार, बॉलिंग कशी करणार ते मला काय माहित, पण ही पिशवी तुला स्वतःजवळ ठेवावी लागेल. झालं, ह्याच ते ध्यान बटाट्याची पिशवी घेऊन क्रिकेट खेळायला गेलं खरं, पण खेळता येत नाही हे त्याच्या लक्षात आलं. कसं बसं खेळण्याचा प्रयत्न केला, शेवटी तो बटाट्याच्या पिशवी सहित आपल्या घरी आला. जेवण करतानाही म्हणजे अगदी वॉशरूमला जाताना सुद्धा ही बटाट्याच्या पिशवी त्याच्या जवळच की नाही. झालं, एक दिवस कसा बसा झाला खरा, पण आता मात्र तो जाम वैतागला. एक दुसरा दिवस सुद्धा कसा तरी चिडत ओरडत रडत त्यानं काढला खरा. पण नंतर काय झालं, त्या पिशवीमध्ये ठेवलेले बटाटे थोडे सडायला लागले, त्याचा आता वास यायला लागला. ते बटाटे स्वतःजवळ ठेवावेत असं अजिबात त्याला वाटेना. पण आईनं सांगितलं अरे अजून एकच तर दिवस आहे, राहू दे ही पिशवी तुझ्याच जवळ, मग बघूया आपण 3 दिवसानंतर काय निष्कर्ष निघतो ते. जेव्हा ह्या बटाट्यांचा सडण्याचा वास खूप जास्त वाढला ना, तेव्हा मात्र त्यानं आईला निक्षून सांगितलं तुझे निष्कर्ष तू तुझ्याजवळच ठेव, मला नाही सांगितले तरी चालतील, पण ही पिशवी मात्र मी फेकून देतो. असं म्हणून आईनं काही म्हणण्याच्या आत त्यानं ती पिशवी डस्टबिन मध्ये टाकून सुद्धा दिली. आईनं सांगितलं ह्या 12-13 मित्रांच्या अगेन्स्ट हे 12-13 बटाटे स्वतःजवळ तू ठेवले, 2-2.5 दिवस कसे बसे तू ते वागवू शकलास, त्या बटाट्यांचं किती ओझ होतंय सारखं, ते सडल्यानंतर किती त्रास होतोय तुला, हे सगळं तुला जाणवलं. मग वारंवार जे मी तुला सांगते की हे सगळे मित्र, तुला न आवडणारे सगळे लोक, सतत तू डोक्यात जे ठेवतोस ते सुद्धा तुझं नेहमीच जगणं असंच तर त्रासदायक बनवत आहेत. म्हणून असतं एक तर ते बटाटे तिथल्या तिथे डोक्यातले क्लिअर करत राहायचे किंवा तिथल्या तिथे त्या सिच्युएशन हँडल करायच्या आणि तिथेच त्या विषय संपवायचा, आणि अगदी नाहीच जर संपला तर किमान आपल्या डोक्यातून तरी ते क्लिअर करायचे. मग तुम्हालाही पटलं ना त्याचं म्हणणं? आता तुम्ही काय करणार आहात, तुमच्या डोक्यातले बटाटे क्लिअर करणार ना? येस, मला पूर्ण खात्री आहे तुम्ही सुद्धा डोक्यातले बटाटे नक्की क्लिअर कराल. थँक्यू.